नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। आज दिवसभरातील ठळक घडामोडी। हिजाबवरून दक्षिण भारतात झालेले वादंगाचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत। बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येचे पडसाद राजगुरुनगर येथील क्रांतिकारकाच्या भूमीत गुरुवारी 24 फेब्रुवारी रोजी उमटले। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत या घटनेचा निषेध केला। वर्दळीच्या चौकात आढळला बेवारस मृतदेह। चाकण शहरात तळेगाव चौकात हॉटेल सवेराच्या समोरील प्रवेशद्वारावर एका इसमाचा मृतदेह मिळून आला आहे। सदरचा प्रकार गुरुवारी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 सुमारास घडलाय। पोलिसांनी सदर मृतदेह रुग्णवाहिकेतून चाकण ग्रामीण रुग्णालयात आणला आहे। सदरचा प्रकार नेमका काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। चाकण पोलीस मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत। कडूस येथे अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना स्वर्गरथ मिळाल्याने मृतदेह 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून खांद्यावरून आणण्यासाठीची होणारी कसरत आता थांबणार आहे। या स्वर्गरथाचा लोकार्पण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला। शासनाच्या राजगुरुनगर शहर परिसरातील चांडोली येथील कृषी विभागाच्या जिल्हा फळरोप वाटिकेच्या झालेल्या दयनीय अवस्थेबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना फैलावर घेत जाहीर भाषणात नाराजी व्यक्त केली। येत्या आठवड्याभरात परिसरातील स्वच्छतेसह टापटीपणा न दिसल्यास या ठिकाणी अजित पवार यांना आणून वस्तुस्थिती दाखवली जाईल असा सज्जड दम दिल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याचे पाहावयास मिळाले। खेड तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी आमदार मोहिते बोलत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना दम भरला। कोरोनाचे निर्बंध आता संपुष्टात आले आहेत। रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने सर्व अर्थचक्र सुरळीत सुरू झाले आहेत। लग्न समारंभाचा धूमधडाका आता जोरात सुरू झाला असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे। कोरोनाचे सावट कमी होऊ लागल्याने विविध कार्यक्रमांना आणि लग्न समारंभासाठी डीजे ऐवजी पुन्हा पारंपरिक वाजंत्री मंडळीच्या वाद्य संगीताला मागणी वाढताना दिसत आहे। वाजंत्री ताफ्यातील माणसे या क्षेत्रात पिढी परंपरेने चालत आलेला वारसा पुढे चालवताना दिसत आहेत।
रशिया युक्रेन यांच्या सध्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी यंत्रणा सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत अशा नातेवाईकांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क कक्ष सुरू केला असून याबाबतची सविस्तर माहिती 021-26-123-371 संपर्क करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळवलं असून अधिक माहितीसाठी controlroompune@gmail.com देण्यात आला आहे. आळंदी येथे शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या बाल व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दावडी येथे महावितरणाचा भोंगळ कारभार, शेतकरी मेटाकुटीला वीज बिल भरूनही वीज पुरवठा होतोय कट. खेड तालुक्याच्या पूर्व भागात महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका लावला आहे. ज्या शेतकऱ्यांनी वीज बिले भरले आहेत त्यांची कुठलीही खातरजमा न करता त्यांच्याही कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत असल्याने महावितरणाच्या कारभाराला शेतकरी त्रस्त झालाय. 2 दिवसात यामध्ये सुधारणा झाली नाही तर अन्यथा दावडी येथील महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. खेडघाटात 2 दिवसांपूर्वी स्वप्नील सखाराम चौधरी या 27 वर्षीय युवकाची हत्या झाली होती. या घटनेबाबत खेड पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला असून 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून हत्या केली असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. निलेश उर्फ बाळ्या चांगदेव गायकवाड वय वर्ष 21, अमित उर्फ अमट्या हिरामन चौधरी वय वर्ष 25 हे दोघं राहणार खरपुडी तालुका खेड यांना पोलिसांनी अटक केली आहे. कत्तलीसाठी जाणारी जनावरे पोलिसांनी पकडली. राजगुरुनगर येथे कत्तलीसाठी जाणारा जनावरांचा टेम्पो खेड पोलिसांनी ताब्यात घेऊन जनावरांची सुटका केली आहे. याबाबत 3 जणांना अटक केली असून 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. किरण सुनील दांगडे वय वर्ष 24, क्लीनर भरत सुनील दांगडे वय वर्ष 22 हे दोघं राहणार वाळकी तालुका जिल्हा अहमदनगर, जनावरांचे मालक गुड्डू कुरेशी राहणार कसाईवाडा तालुका जुन्नर यांना खेड पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून व आमिष दाखवून पळून नेल्याची घटना कोहिंडे तालुका खेड येथे घडली आहे. याबाबत मुलीच्या आईने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोहिंडे तालुका खेड येथील गणेश खिंड येथे 20 फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास 15 वर्षीय मुलीला फूस लावून पळवले आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत. खेड तालुक्यात पुढील काळात नगर परिषद आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. 1 जिल्हा परिषद गट आणि 2 पंचायत समिती गणांची भर पडणार आहे. नवीन गटाची निर्मिती करताना गावांच्या तोडफोडीमुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे काही पक्षाचे पदाधिकारी एकीकडून दुसरीकडे उडी मारण्याच्या तयारीत आहेत. आरक्षण काय निघणार याबाबत उत्सुकता आहे. इच्छुक देव पाण्यात बुडवून बसलेत. या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी शिवसेना भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडणार आहेत. मागील निवडणुकीवेळी तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्यामुळे शिवसेनेच्या सोबत असलेले अनेक नगर परिषद आणि पंचायत समितीचे पदाधिकारीच सोडून गेल्यानं समीकरणे काही प्रमाणात बदलली आहेत. मात्र सेनेने वचपा काढण्याची व्यूहरचना केली आहे. पूर्वीच्या 7 आणि 14 ऐवजी नव्यानं 9 गट आणि 18 गण झाल्यानं नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यात कोण कोणत्या पक्षाच्या माध्यमातून समोर येणार आणि कोण बाजी मारणार यावर चर्चांचे फड रंगू लागले. खेड तालुक्यात यापूर्वी 7 गट आणि 14 गण होते. त्यात 3 शिवसेनेकडे तर प्रत्येकी 2 राष्ट्रवादी आणि भाजपाकडे आहेत. पंचायत समितीत अखेरच्या टप्प्यात बदल झाले असले तरी शिवसेनेकडे 8 सदस्य होते. राष्ट्रवादीकडे 4, भाजप आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी 1 जागा आली होती. आता 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीच्या जागा वाढल्या असल्यानं इच्छुकांची संख्याही वाढली आहे. आगामी पालिका निवडणुकीत सेनेने पुन्हा एकदा चाकण पालिका ताब्यात घेण्यासाठी दंड थोपटले असून राष्ट्रवादी काँग्रेसही पालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसला सोबतीला घेऊन कार्यकर्त्यांची जमवाजमव करत आहेत.
राजगुरु नगरपालिका आणि आळंदी पालिकांमधून भाजप आपली ताकद टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असून भाजपचे वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी आणि सेनेकडून होणार असल्याचं सूतोवाच मिळत आहेत. देशातील सर्वात मोठी पीयू फुटवेअर कंपनी असलेल्या वॉक्रो इंटरनॅशनल कंपनीने पुण्यात चाकण, हडपसर आणि भोसरी येथे 3 स्टोअर सुरू केले आहेत. चाकण मधील आउटलेटचे गुरुवारी 24 फेब्रुवारी 2022 रोजी उद्घाटन करण्यात आले. पुरुष, स्त्रिया आणि मुलांसाठी अत्यंत माफक किमतीत फॅशनेबल चप्पल, बूट, टी शर्ट, महिलांनी हाताने बनवलेल्या चपला या स्टोअर मध्ये उपलब्ध आहेत. पुणे लाईव्हच्या दर्शकांना विशेष सूचना की सदरची बातमी जाहिरात पुरस्कृत नाही. अत्यंत माफक दरात चाकण मध्ये या वस्तू उपलब्ध असल्याची माहिती विनामूल्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. चाकण मधील या आउटलेट मध्ये अत्यंत आकर्षक टी शर्ट 300 ते 400 रुपयांना तर अत्यंत आकर्षक चप्पल अवघ्या 300 रुपयांपर्यंत उपलब्ध होणार असल्याने आजवर सामान्य नागरिकांची होणारी हजारो रुपयांची लूट आता चाकण मध्ये वॉक्रो आउटलेट सुरू झाल्याने थांबणार आहे. या नवीन स्टोर बाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं ते पाहूयात. मेरा नाम राजेश है. ब्रांड के बारे में बताओ तो ब्रांड में 800 के ऊपर डिजाइन है, उसमें से 300-350 मॉडल चुनके इसी स्टोर में लाया है. ज्यादा से ज्यादा ब्रांड का स्पेशलिटी है कम प्राइस में प्रोडक्ट देने का. तो ज्यादा प्रोडक्ट तो 300-500 रेंज में आता है और 80% वुड बी ओपन फुटवेयर. शूज का थोड़ा कम रहेगा लेकिन उसमें भी वो कॉस्ट इफेक्टिव 500-1000 रुपीज़ का शू भी रहेगा. तो जेंट्स, लेडीज और किड्स और बॉयज एंड गर्ल्स का सही से मिलेगा आपको. उसमें से ज़्यादा ओपन फुटवेयर ही रहेगा और उसमें भी आप डिज़ाइन के हिसाब से बोलो तो वी स्ट्रैप रहता है, कवरिंग टाइप का रहता है, सैंडल रहता है. ये तीनों मॉडल है हमारे पास. ये वो तीनों कैटेगरी में तीनों मॉडल मिलेगा आपको. और उसके अलावा हवाई भी है. और फुटवेयर के अलावा वी हैव हमारे पास ये जो बैग है, बैकपैक्स और जॉगर और एथलीशर अपैरल भी है. मतलब शॉर्ट्स, ट्रैक पैंट्स, क्रू नेक एंड पोलो टी शर्ट्स. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.